नमस्कार, सध्या मी मुन्नीमच्या बंधाऱ्यावरती आहे आणि मुन्नीमच्या बंधाऱ्यावरची दृश्य आपण पाहणार आहोत। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मुन्नीमचा बंधारा फुल झालेला आहे, पण तो पावसाने नव्हे तर उजनीच्या पाण्यावरती हा बंधारा फुल झालेला आहे। या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निश्चितपणे यावर्षी आहे। यावर्षी खरीपाच्या बाबतीत विचार केला तर सुरुवातीला एखादा मोठा दमदार पाऊस या भागात झालेला होता, परंतु नंतर मात्र पावसाने दडी मारली होती आणि खरीपसुद्धा निघेल की नाही अशी परिस्थिती मुन्नीम परिसरात निर्माण झालेली होती। परंतु थोड्या बहुत पावसावरती खरीप निघाला आणि शेतकऱ्यांना थोडा बहुत आर्थिक फायदा झाला, मात्र त्यानंतर पावसानं पूर्णतः दडी मारली, एकही मोठा पाऊस या परिसरात झाला नाही आणि आत्ता उजनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी फुल झालेली आहे आणि ते उजनी फुल झाल्यामुळं, उजनी धरण फुल झाल्यामुळं मुन्नीम असेल, बैरागवाडी असेल, जाधववाडी असेल या भागात सेनामाडा सिंचन योजना अंतर्गत मुन्नीम वितरेकच्या ह्याच्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर मुन्नीमच्या बंधाऱ्याला देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे बंधारा फुल आहे बैरागवाडी, जाधववाडी, मुन्नीम या परिसराला। गेल्या 25 वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या पाण्याच्या बाबतीत यावर्षी समाधान मिळते की यावर्षी पाणी मुन्नीम वितरेकेला आणि मुन्नीमच्या बंधाऱ्याला सुद्धा आलेलं आहे। बंधाऱ्याची आपण परिस्थिती पाहूयात आत्ता की बंधारा फुल भरलेला आहे, थोडंसं पाणी खालच्या बाजून आष्टीकडे भागाकडे वाहतंय। आता या बंधाऱ्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, 16 दरवाजे या बंधाऱ्याला आहेत। पाठीमागं जवळपास 1.5 किलोमीटरचा हा परिसर ह्या बंधाऱ्यानं व्यापलेला आहे आणि दुसऱ्या वर्षी सलग पाणी येतं, वेताळबाबाच्या पायरीला सुद्धा पाण्यानं स्पर्श केलेला आहे आणि ह्या बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी आष्टी वगैरे भागाकडे खाली गेलेलं आहे। या वर्षी उजनीच्या पाण्यामुळं शेतकऱ्यांची शेततळे फुल झालेले आहेत, बंधारे फुल झालेले आहेत, शेतकऱ्यांमध्ये वातावरण अतिशय आनंदी आहे। परंतु या मुन्नीमच्या बंधाऱ्याला अद्यापपर्यंत कॅनलचा दर्जा मिळालेला नाही। जर उजनी धरण फुल झालं तर या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येतं। आता जवळपास माडो तालुक्यातील बऱ्याचशा योजना मार्गी लागलेल्या आहेत, बऱ्याचशा भागात आरण, भेंड, पडसाळी, बैरागवाडी, जाधववाडी इथं पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या बाबतीत आता मोठी उत्पादन घेण्याची किंवा उत्पन्न घेण्याची क्षमतासुद्धा निर्माण भविष्यात होईल, परंतु मुन्नीमच्या बंधाऱ्याला कॅनलचा दरवाजा कधी, कॅनलचा दर्जा कधी मिळणार हे मात्र अद्याप सांगितलं जात नाही। राजकीय आणि प्रशासनातून याबाबत मुन्नीम परिसर असेल किंवा ह्याला हे मुन्नीमच्या बंधाऱ्याला कायमस्वरूपी पाणं जे आवर्तनं उजनीतून होत आहेत 3-4 वर्षातून, त्याच पद्धतीनं मुन्नीमच्या कॅनलला आवर्तनसुद्धा मिळणं गरजेचं आहे। आता ह्या बंधाऱ्याला पाणी आल्यामुळं आणि तिकडून सेनामाडा सिंचन योजनेतून सुद्धा बैरागवाडी, जाधववाडीला पाणी आल्यामुळं या परिसरात च्या विहिरी पातळीत वाढ झालेली आहे, बोरच्या पाण्यात वाढ झालेली आहे, पाणी पातळी चांगली वाढलेली आहे। जर आवर्तनं व्यवस्थित झाली तर निश्चितपणानं रब्बीचं पीक यंदा या परिसरातून मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा व्यक्त केली जाते। धन्यवाद। आपण परत एकदा या बंधाऱ्याची दृश्य पाहूया।